फडणवीस यांना महाराष्ट्राची काळजी असेल तर नाशिक मधील ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करतील संजय राऊत सुनावणी राहुल नार्वेकर यांनी वेळ काढूपणा केलेला आहे विधानसभा अध्यक्षांनी संविधान आणि कायद्याचा मुडदा पाडलेला आहे न्यायालयानं सांगून देखील निर्णयाचं झालेलं नाही भाजप जुगाराचा कार्ड असतो आता निवडणुका आल्या की विठा आणि इतर गोष्टी गोळा करणं सुरू आहे कार सेवकांच्या रक्तानं राम मंदिर उभा राहत आहे भुजबळ खोटं बोलत आहेत महाविकास आघाडी ही शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी केली महाविकास आघाडी सुरू असताना भुजबळ नुकतेच तुरुंगातून सुटून आले भुजबळ आता काय म्हणत आहेत याला महत्व नाही त्यांना मंत्रिपद हवं होतं आणि ईडी पासून संरक्षण हवं होतं म्हणून ते तिथे आहेत मात्र फाईल कधी बंद होत नाही ससून मध्ये इतके दिवस तो व्यक्ती कसा राहिला तो जेलमधून कसा बाहेर आला त्याला कुठल्या भाजपच्या माणसानं मदत केली हे सगळं रेकॉर्ड वर आहे देशातील उद्योगावर गुजराती व्यापारी कब्जा करत आहेत दादा भुसे यांनी शेतकऱ्यांचे एकशे कोटी रुपयांचा अपहार केले आहेत मला दादा भुसे यांची नोटीस आली होती दादा भुसे यांनी कितीही खटले दाखल केले तरी हे लपून राहणार नाही मी या संदर्भात ईडीकडे तक्रार केलेली आहे दोन हजार चोवीस मध्ये तरी कारवाई होईल असा घणाघाती आरोप उद्धव ठाकरे गटाचे उपनेते संजय राऊत यांनी केलाय काय वाटतं म्हणजे उद्धव ठाकरे यांची भूमिका योग्य होती जे आरे 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 करत होते आज शेवटी तुमचं सरकार आहे आणि तुम्हीही त्याच जागेवरती कारशी उभी करताय किती काळ गेला मधला तीन वर्षाचा काळ मधला निघून गेला किती खर्च वाढला वेळ गेला लोकांना त्रास झाला अजूनही रस्ते तिथे ब्लॉक होत आहेत त्या भागामध्ये इतक्याला मेट्रो सुरू झाली असती पण विरोधासाठी विरोध हे भारतीय जनता पक्षाचे देव धोरण आहे देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रतिष्ठेचा प्रश्न केला होता नाही होऊ देणार म्हणा कसं होत आहे ते पाहतो मी पण विरोधासाठी विरोध हे भारतीय जनता पक्षाचे देव धोरण आहे देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रतिष्ठेचा प्रश्न केला होता नाही होऊ देणार म्हणा कसं होत आहे ते पाहतो मी आ कायदेशीर अडचणी निर्माण केल्या वारंवार आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांना समजून सांगत होते विरोध करू नका हा मुंबईतल्या जनतेच्या विकासाचा आणि सुविधाचा प्रश्न सुविधांचा प्रश्न आहे शेकडो वारेतील जंगल झाडं तोडून आपण पर्यावरणाचा नाश केला लोकांवर खटले दाखल केलेत विरोध करणार आणि शेवटी परत आलाच कुठे ते तिथेच हे यांचं राजकारण हे यांचं धोरण आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नाशिक